नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. माझ्या सरकारवर कोणाचा रिमोट कंट्रोल नव्हता, मनमोहन सिंग यांचे वक्तव्य. भाजपचे आमदार अनिल गोटे स्थापणार नवा पक्ष, अनिल गोटे यांची घोषणा. अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले महिलेचे प्राण, जवानाने लावली जीवाची बाजी. सांगलीत शेतकरी दाम्पत्याचा जोडधंदा, वर्षाकाठी घेतात लाखोंचे उत्पन्न. आणि अंगावर काटे आणणारी काटे बारस यात्रा गुळुंचे येथे संपन्न, श्रद्धाळू भक्तांनी घेतल्या काट्यांच्या फासात उड्या. आता पाहूयात सविस्तर वृत्त. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राफेल करारावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी आम्ही केली, पण सरकार यासाठी तयार नाही, यावरूनच दाल में कुछ काला असल्याचं लक्षात येत आहे असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर UPA सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले आहे. माझे सरकार कोणत्याही रिमोट कंट्रोलवर चालत नव्हते. मी पंतप्रधानपदी असताना सरकार आणि काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नव्हते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राफेल कराराबाबत बोलताना ते म्हणाले, देशातील जनता राफेल कराराबाबत संशय व्यक्त करत आहे. विरोधी पक्ष JPCची मागणी करत आहेत, पण मोदी सरकार यासाठी तयार नाही. मोदी सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत, त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. मोदी सरकारने प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देत फसवणूक केली आहे. नोटाबंदी आणि GST वर त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. नोटाबंदी आणि अपूर्ण GST मुळे असंघटित क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये व्यापक महाघोटाळा झाला. राज्यातील भाजप सरकार पुरेसा रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. व्यापक घोटाळ्यामुळे आमच्या 70 लाख युवकांचे आयुष्य बर्बाद झाले. यामध्ये 50 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, असेही ते म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता धुळे महानगरपालिकेच्या रिंगणात अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा याही उभ्या आहेत. हेमा गोटे या महापौर पदासाठी लढणार आहेत अशी माहिती समोर येते. भाजपने अनिल गोटे यांना धुळ्यातील महानगरपालिका निवडणुकांमधून डावलले. त्यानंतर नाराज झालेल्या अनिल गोटेंनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. भाजपाने आपली फसवणूक केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे, त्यामुळेच त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे आणि भाजपा नेते मंत्री सुभाष भामरे यांच्यात वाद सुरू आहेत, त्यामुळेच गोटे यांनी राजीनामाही दिला होता. मात्र पक्षांमध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढली जावी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आणि 2 अटी मान्य झाल्याने राजीनामा मागे घेतल्याचं अनिल गोटे यांनी म्हटलं होतं. मात्र आता नवा पक्ष स्थापन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, धुळे. पुण्यातील जनता वसाहत येथे असणाऱ्या कालव्यात एका महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानाला यश आलं आहे. दलाचे जवान बाजीवाची बाजी लावून कशा प्रकारे कर्तव्य बजावतात त्याचे एक जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालंय. पुण्यातील जनता वसाहत येथे कालव्यामधून एक महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांना दिसली. त्यावेळी नागरिकांनी जनता वसाहत येथे नुकत्याच सुरू झालेल्या अग्निशमन केंद्रातील जवानांना याची माहिती दिली. हे जवान क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाले आणि त्या बुडणाऱ्या महिलेला जिवंत बाहेर काढले. त्या महिलेला प्राथमिक उपचार देखील दिले आहे. सदर महिलेने नेमकी कशामुळे उडी मारली अथवा नेमके काय घडले याची अधिक माहिती समजू शकली नाही. अशा प्रकारे जवान कोणताही असो तो जीवाची बाजी लावून प्राणपणाला लावतो हेच खरं. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी, पुणे. सांगली जिल्ह्यातील करंजवडे येथील शेतकरी दाम्पत्याने कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय करत वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. हा एक व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून एक आदर्श ठरत आहे. पाहूयात हे वृत्त.
करंजवडे तालुका वाळवा येथे गेले 9 ते 10 महिन्यांपूर्वी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय इस्लामपूर येथील रयत या कंपनीच्या माध्यमातून सुरू केला आहे. 900 कडकनाथ कोंबड्यांचे पालन केलेलं आहे. त्याकरता 70x30 एवढे शेड पक्क्या स्वरूपाचं बांधलेलं आहे. 3 ते 4 लाखांपर्यंतचा खर्च आलेला असताना कडकनाथ कोंबडी पालनातून वर्षाला 1 लाख रुपयांचा फायदा मिळत आहे. या कोंबडीचे 1 अंडे 50 रुपये याप्रमाणे विकले जात आहे. अंड्यांचा करार संपल्यानंतर कंपनी 1 पक्षी 500 रुपये प्रमाणे घेऊन जाणार आहे. इस्लामपूर येथील रयत ॲग्रो या कंपनीसोबत त्यांचा 1 वर्षाचा करार असून 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 30,000 अंडी ही कंपनी त्यांच्याकडून घेऊन जाणार आहे. प्रति अंड्याला 50 रुपये दर कंपनीने आम्हाला दिलाच पाहिजे अशा स्वरूपाचे करारपत्र करून घेतलेले आहे. तसेच कंपनीला वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून 30,000 अंडी दिलीच पाहिजेत याही पद्धतीचे कंपनीने करारपत्र करून घेतलं आहे. एकंदरीत शेती आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. त्यांच्या फार्ममध्ये दिवसाला 300 अंडी मिळतात. या 300 अंड्यांना 50 रुपये प्रमाणे दिवसा 15,000 रुपयांचे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळत आहे. शेतील जोडधंदा म्हणून आज शेतकऱ्याला काही इतर पूरक व्यवसाय सुरू करणं गरजेचे आहे. दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे, तोट्याची होत चालली आहे, कर्जाची होत चालली आहे. त्यामुळे या शेतीला एखादा जोडधंदा पूरक व्यवसाय म्हणून जर केला तर ती शेती शेतकऱ्याला परवडण्यासारखी होऊ शकते. आज सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाने चांगल्या प्रकारचा वेग घेतला आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय हा शेती शेतकऱ्याला आर्थिक उन्नती निर्माण करून देणारा चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे. या कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये शेतकरी चांगल्या प्रकारचा आर्थिक उन्नत होतो आहे. याशिवाय त्याच्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं उंची लाभलेली आज दिसून येत आहे. या कडकनाथ कोंबडी पालनातून शेतकऱ्याला एका कोंबड्याच्या अंड्याला 50 रुपये असा दर मिळत आहे. तर मांसासाठी हा पक्षी 1200 ते 1400 रुपयापर्यंत विकला जातो. एकंदरीत फार चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्याला या व्यवसायातून मिळू लागलं आहे. आमच्या या फार्ममध्ये 900 कडकनाथ कोंबड्यांचा पालन आम्ही गेल्या 9.5 महिन्यापूर्वी केलेलं होतं. इस्लामपूर येथील रयत ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून आम्ही हा व्यवसाय सुरू केला. दिवसाकाठी या कोंबड्यांच्याकडून आम्हाला जवळपास 300 अंडी मिळतात आणि या 300 अंड्यातून आम्हाला दिवसाला 15,000 रुपयांचं आर्थिक उत्पन्न मिळत आहे. ही कंपनी दर 3 दिवसांनी आमच्याकडून अंडे घेऊन जाते. या कंपनीबरोबर आमचा 30,000 अंड्यांचा करार झालेला आहे. आम्ही या कंपनीला या वर्षाच्या आज 30,000 अंडी देणं आम्हाला बंधनकारक आहे. तसंच कंपनीनं आमच्याकडून 30,000 अंडी 50 रुपये प्रतिनग प्रमाणे घेऊन जाणं कंपनीला बंधनकारक आहे. अशा स्वरूपाचं आजपर्यंत आम्हाला या कंपनीच्या माध्यमातून 10 ते 12 लाख रुपयांचा फायदा झालेला आहे. माझ्या शेतकरी बंधूंना, तसेच शिकलेल्या युवकांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की शेतीला जोडधंदा म्हणून अशा काही इतर पूरक व्यवसायांचा व्यवसाय आपण करावा आणि चांगल्या प्रकारची शेती आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय करावा अशी माझी विनंती आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. हर हर महादेवच्या जयघोषात, ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत उघड्या अंगाने बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये पाण्यात सूर मारावा अशा उड्या घेऊन काट्यांमध्ये लोळणारे पुरुष भक्तांचे अक्षरशः अंगावर काटे आणणारे रोमांचक दृश्य पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील काटे बारश या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी अनुभवले. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील नीरा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुळुंजे येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानच्या कार्तिक शुद्ध द्वादशीच्या काटेवारस या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेला राज्यभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. दिवाळीत लक्ष्मीपूजन दिवशी मध्यरात्री घटस्थापना होऊन कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत नियमितपणे छबिला आणि कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. अखंड 12 दिवस गुळंचेमधील ग्रामस्थांनी आणि महिलांनी उपवास केले.
ज्योतिर्लिंगाची पालखी काल एकादशी दिवशी नीरा नदीच्या पैलतीरावर दत्तघाट परिसरात पवित्र तीर्थामध्ये ज्योतिर्लिंग देवाच्या मुखवट्यांना भक्तिमय वातावरणात नीरा स्नान घालण्यात आले. दरम्यान मंदिरासमोरील प्रांगणात बाभळीच्या काट्यांचा मोठ्या प्रमाणावर ढीग रचला होता. पालखी मागून आलेले भक्त रसलेल्या काट्यांच्या ढिगामध्ये उड्या घेण्यासाठी आसुसलेले होते. या रसलेल्या काट्यांच्या ढिगाकडे श्वास रोखून नजर लावून असलेल्या भाविकांची उत्सुकता वाढत असताना रसलेल्या काट्यांच्या ढिगाऱ्यात देवाचा जयघोष करत एकामागून एक भक्त उड्या घेत होता. सुमारे 100 भक्तांनी यात सहभाग घेतला होता. रोमांचकारी दृश्य पाहून उपस्थित हजारो भाविकांच्या अंगावर प्रत्यक्षात काटा येत होता. या जे दीपावलीच्या पाडव्याला घट स्थापना म्हणजे बलिप्रतिपदाला घट स्थापना 4:15 होती. 4:15 बलिप्रतिपदाला घट बसल्यावर 12 दिवस भक्तांना उपास असतात. ते पायात आणवणी फिरवत असतात तरी त्यांना काटा वगैरे काही मोडत नाही, काय नाही काय नाही. मी उपास 27 वर्ष करतो. मी तिखट मीठ अजिबात 27 वर्षात काय फराळीचं केलं तरी गोड खिचडी वगैरे फळाव खात असतो. की मी पहिला झूट काट्यात पडत असतो आणि नंतर मग सर्व भाविक भक्त काट्यात पडतात. तर आम्हाला कोणचीही इजावत नाही. जरी काटे अंगात जरी असले तरी हातूनच असले तरी काटे गळून पडतात वगैरे त्याचं पाणी होऊन जातं. तरी ही ज्योतिर्लिंग देवस्थान अख्खे श्रेष्ठ असल्यासारखे आम्ही मानत असतो. तर आम्हाला काही त्याच्यापासून जरी काट्यात पडलो तरी काही त्याच्यापासून आम्हाला त्रास होत नाही. इथे गुळुंचे गावामध्ये काटे वारसाचा कार्यक्रम पिढीन पिढ्या चालत आलेला आहे. तर हा या दिवशी दीपावळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे घटस्थापना होते. घटस्थापना झाल्यानंतर त्या दिवशी बहुतेक बऱ्याच प्रत्येक घरामध्ये लोक उपवास धरतात. तो उपवास कडक व्रत असतं हे शंकराचं. ज्यावेळेस भगवान शंकर तपश्चर्याला बसतात त्यावेळेस इकडं लोक उपवास करतात. हा भगवान शंकर तपश्चर्याचा विधी आहे. त्यानंतर काही दिवसानंतर भगवान शंकराची बहीण बहीण भावामध्ये थोडे तक्रार होते, थोडी भांडणं होतात. झाल्यानंतर त्यांची बहीण निघून जाते. निघून गेल्यानंतर भगवान शंकर तिला आणायला जातात परंतु ती येण्यास तयार होत नाही. भगवान शंकर तिचे विनवणी करतात, तिला पुन्हा घेऊन येतात. आल्यानंतर ती गावाच्या बाहेरच थांबते. ती घरी यायला तयार होत नाही. मग भगवान शंकर घरी येतात आणि तिला पालखी घेऊन जातात आणि पालखीमध्ये तिला बसवून तिची वाजत गाजत मिरवणूक काढून तिला गावामध्ये आपल्या घरी आणतात. आणल्यानंतर बाभळीच्या कुजलेल्या काट्याचा मोठा ढीक उभा करून त्यात पश्चाताप म्हणून तिचा राग शांत होण्यासाठी पश्चाताप म्हणून तिच्या समोर काट्यात उडी टाकतात. हे यात्रेचं प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी काटबारशीला आम्ही येत असतो. परंपरा आमची ही भक्ती चाललेली आहे. भाऊ उड्या टाकतात, बासा उड्या टाकतात देवाच्या येतनं. 12 दिवस उपास असतात. बिनचपलाचं करतात, कोण बाळणी फराळाचं करतात, कोण तिकटाचं करतात. जशी जशी त्यांची भक्ती असेल तशी तशी ती करते ती. आम्ही जन्माच्या आधीपासून चालू आहे. मग त्याच्या आधी कावापासून चालू आहे हे काय माहित नाही. आम्हाला जेव्हापासून समजतंय तेव्हा अगदी लहानपणापासून आम्ही काठीबारस यात्रा अनुभवतोय. आपल्या पायात चालताना काटा जरी मोडला तरी आपल्याला वेदना होतात, परंतु या काट्याच्या ढिगामध्ये अक्षरशः भक्तगण पाण्यात उड्या माराव्यात तशा पद्धतीने या काट्याच्या ढिगावरती भक्तगण उड्या मारतात. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. अगदी ही आमच्या देवावर असलेली श्रद्धा आहे. त्यामुळं हा सोहळा अतिशय नयनरम्य असून तो पाहण्यासारखा सोहळा आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना 365 दिवस मोफत जेवण दिले जाते आणि हे काम करत आहे सामाजिक संस्था सोलापूर संचालित रोटी बँक. चला तर पाहूयात याविषयीचा हा रिपोर्ट. 7 ऑगस्ट 2017 रोजी सोलापूर रोटी बँक सुरू करण्यात आली. या संस्थेमध्ये 30 जणांचा समावेश आहे. हे सगळेजण श्रीमंत घराण्याचे नसून सर्व कामगार वर्गातले आहेत. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्या रुग्णांना जेवणाची सोय सिव्हिल हॉस्पिटलकडून केली जाते. पण त्या रुग्णांसोबत जे पेशंटचे नातेवाईक येतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय नसते.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील जास्त लोक येतात आणि काहींची परिस्थिती हलाखीची असते. या लोकांसाठी फेमस सामाजिक संस्था सोलापूर रोटी बँक सुरू करण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना रात्रीचे जेवण मोफत रोटी बँकमार्फत दिले जाते. दररोज 25 किलो जेवण बनवले जाते. त्यात 7 दिवस 7 वेगळ्या प्रकारचे जेवण रोटी बँकमध्ये बनवले जाते. फेमस सामाजिक संस्था सोलापूर संचालित रोटी बँकला कोणत्याही प्रकारचे राजकीय पार्टीचा हस्तक्षेप नाही आणि मदत नसल्याचीही माहिती संस्थापक अध्यक्ष जमीर खान पठाण यांनी दिली आहे. रोटी बँक सोलापूर रोटी बँक ये हम 30 जने का ग्रुप है, कामगार वर्ग है पूरा. कामगार वर्ग मिलकर रोटी बैंक 7 अगस्त 2017 रक्षाबंधन के दिन चालू किए. आज आने वाले 2018 7 अगस्त को 1 साल पूरा हो जाएगा मुकम्मल. क्या भाई लोगों की मदद से ये कामयाबी की तरफ निकल पड़ा है. और ये हमारा जो ग्रुप है 30 जने का है, इसके अंदर हर समाज के लोग हैं. ये कोई मैं बीजापुर ना कहीं फेमस गैरेज है, मैं मैकेनिक हूँ. ये समझाड़ है गुलाब समझाड़, ये ड्राइवर है हमारे, खजिनदार है इलियास पटवेकर, रिक्शा चालक है हमारा भाई, मैकेनिक है और वेल्डिंग वाले हैं. इसके अंदर ऐसे सब कामगार वर्ग है, ये सब मिल के चालू करेंगे. ये शुरुआत करने का उद्देश्य ये है, मकसद ये है कि ये सिविल हॉस्पिटल में जो पेशेंट रहते हैं वो पेशेंट को तो सिविल हॉस्पिटल खाना देता है. उनके साथ जो रुकने वाले लोग रहते हैं, जैसे कि उनके भाई बहन माँ मेहमान लोग जो रहते हैं, उन लोगों के लिए खाना नहीं मिलता, मतलब कि खाने के लिए ज़रा तकलीफ है. इसलिए हम 30 जने मिल के ये रोटी बैंक चालू की. इसके अंदर सब लोगों की मदद मिल रही है हमारे को. नमस्कार, माझं नाव इलियास पटवेकर. मी या रोटी बँकशी गेले 11 महिने जुडलेलो आहे. आमचा उपक्रम हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संध्याकाळचे 1 टाईमचे जेवण गोरगरिबांना देण्याचा उपक्रम आम्ही ठरवलेला आहे आणि आम्ही 11 महिने झालं हे जेवण देत आहोत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था होत नाही. ते गोरगरीब लोक असतात, ग्रामीण भागातून आलेले असतात, त्यांना जेवायची अडचण असते. त्यामुळं आम्ही रोटी बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांना हे जेवायची व्यवस्था केलेली आहे. तरी दानशूर लोकांनी पुढे येऊन आमच्या रोटी बँकेंना सहकार्य करावे ही नम्र विनंती. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात आई आणि मुलाचा मृतदेह आढळला आहे. रुपाली गुज्जेवार आणि तिचा 5 वर्षीय मुलगा अभिर अशी मृतकांची नावे आहेत. पीएच नगर मध्ये राहणारे हे दोघही 19 तारखेच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. आईने मुलाला पोटाशी बांधून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात मायलेकाचा मृतदेह आढळलाय. 28 वर्षीय रुपाली आशिष गुज्जेवार आणि त्यांचा 5 वर्षांचा चिमुरडा अभिर आशिष गुज्जेवार यांनी आयुष्य संपवलं आहे. चंद्रपुरातील पीएच नगरमध्ये गुज्जेवार राहत होते. दोघंजण 19 तारखेला संध्याकाळपासून बेपत्ता होते. तलावात उडी मारण्यापूर्वी आईने लेकाला उराशी कवटाळून बांधलं होतं. दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. कन्नड शहरातील सिद्दीकी चौकात सिद्दी शाह बाबा दर्गा पासून हा ईद मिलाप जुलूस सकाळी 9 ते 11 वाजेच्या आसपास काढण्यात आला. यावेळी तालुक्यातील मुस्लिम समाज या जुलूस मध्ये सामील झाले. सिद्दीकी शाह बाबा दर्गा मध्ये ईद मिलाप समारोह करण्यात आला. तसेच हिंदू मुस्लिम बांधवांसाठी गोड भाताचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. ही मिरवणूक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त कन्नड शहरातील सिद्दीकी चौक मार्गे जैन मंदिर, आठवडी बाजार, बडा बंगला मार्ग, सिद्दीकी शाह बाबा दर्ग्यात पोहोचली. या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी मौलाना जावेद कादरी, शेख वाहब, शेख राजू, शेख नईम, गणी मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मौलाना जावेद कादरी यांनी खंत व्यक्त केली की दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा करतो, मात्र तालुक्यात दुष्काळाची झळ शेतकरी आणि सामान्य जनतेस बसत असल्याने आम्ही नरमाईने घेतली आहे. कन्नड पोलीस स्टेशनचे RS मुळे आणि कैलास करवंदे यांच्या टीमचा चोख बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता. सबसे पहले तो ये पूरे दुनिया के जितने भी मुसलमान हैं और जितने भी दीगर लोग हैं, सबको तहे दिल से जिसने ईद मिलाद उन्नबी एक मुबारकबाद है. और इस साल हर साल की तरह इस साल भी जो है तो ये हम जश्न ईद मिलाद उन्नबी का जुलूस निकालते हैं, लेकिन इस साल क्योंकि बारिश कम हुई है, महाराष्ट्र के अंदर दुष्काल गिरा हुआ, इसलिए हम थोड़ा
कम खर्चा करके कम पैमाने पे कम तादाद में जो कि निकाल रहे हैं, इसलिए कि हर तरफ लोग परेशान हैं इस वजह से। लेकिन ये मोहम्मद पैगंबर की जयंती है जिन्होंने पूरे दुनिया के अंदर अमन और शांति का पैगाम दिया है, इंसानियत का पैगाम दिया है। आज उनकी पैदाइश का दिन है, उसकी खुशी में हम ये जुलूस निकाल रहे हैं। शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड़। समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संघटनांमध्ये आणखी एका संघटनेची भर पडली आहे। ही संघटना आहे तयार पोळ्या किंवा चपात्या पुरवणाऱ्या व्यावसायिकांची। पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा हे या संघटनेचे कार्यक्षेत्र असून आतापर्यंत 1,625 व्यावसायिक संघटनेत सहभागी झाले आहेत आणि याच चपाती संघटनेची चर्चा सध्या शहरमध्ये रंगू लागली आहे। पुणे परिसरात पोळ्या तयार करणारे 200 अधिक व्यावसायिक आहेत। त्यांच्या मार्फत दररोज 30 ते 35 लाख पोळ्या तयार केल्या जातात। हिंजवडी आयटी पार्क, तळेगाव, भोसरी तसेच रांजणगाव एमआयडीसी, खराडी, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध हॉटेल्स, केटरर्स या ठिकाणी त्या वितरित केल्या जातात। या पोळ्या तयार करणारे सर्व व्यावसायिक संघटनेत यावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। एकमेकांचे नुकसान करायचे नाही असा ठराव पहिल्याच बैठकीत करण्यात आला। आपापसातील स्पर्धा, दरपाडापाडीची राजकारण, त्यातून होणारा संघर्ष आणि सरते शेवटी सर्वांचेच नुकसान या गोष्टी टाळण्यासाठी संघटना स्थापनेचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे। चपाती मागं नाही, गहू आता आम्हाला लोकमतचा गहू घेतला MP चा तर तो आम्हाला 26-28 रुपये किलोप्रमाणे मिळतो आणि त्याच्यानंतर तो गहू आम्ही शॉर्टेज करतो। इथं आल्यानंतर तो दळणाला गिरणीवर चक्कीवर नेले पर किलोला 4 रुपये घेतात। तिथून आल्यानंतर मग आम्ही ते लेडीजला बनवायला देतो, तर बनवत असताना त्याचा गॅसचा खर्च 100 चपातीला 22 रुपये खर्च गॅसचाच येतो, प्लस मजुरी लेडीजची मजुरी आली त्याच्यामध्ये। तेल आलं, तेलाचा डब्बा आता 1,250-1,260 झालेला आहे। पहिला तो 1,100-1,000 रुपयाला मिळत होता। गॅसचे पण 1,550 रुपये आम्हाला द्यावे लागतात आणि प्लस एवढं इथंच न थांबता आम्हाला ते कंपनीपर्यंत ट्रान्सपोर्टचा खर्च हा आमचाच असतो। कंपनीपर्यंत जबाबदारी आमची किंवा कंपनीला पुढं कॅन्टीन आहे, केटरिंग्सवाले आहेत, अशांना पोच करायची जबाबदारी ती आमचीच आहे। तर पूर्ण खर्च झाला तर आम्हाला 1 रुपया 70 पैसे ते 1 रुपया 80 पैसे असा खर्च येतो पर चपाती मागं। आणि त्यातून आमच्याकडून कंपनी घेते 1 रुपया 60 पैसे, 1 रुपया 50 पैसे ह्या दराने कंपनीवाले आमच्याकडून चपाती घेतात, त्यामुळं आम्हाला ह्या मार्केटमध्ये सध्या परवडत नाही। कंपन्यांना पोळ्या तयार करणाऱ्या व्यावसायिकांची गरज वाटू लागली। ती पूर्ण करण्यासाठी अनेक जण या व्यवसायात उतरले आणि एकत्र येऊन संस्था उभारली असल्याचं संस्थेच्या महिलांकडून म्हटलं जात आहे। नाही, मुळात चपातीचा व्यवसाय हा ही परंपरागत नाही। चपातीच्या व्यवसायाची सुरुवातच मागच्या 40-45 वर्ष आहेत, म्हणजे चपाती घरातली चपाती व्यावसायिक स्वरूपात 40-45 वर्षापासून आली आणि आज उद्योग जगतामध्ये चपातीची प्रचंड मागणीमुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नवीन नवीन उद्योजक चपाती व्यवसायात येतात आणि चपाती व्यवसायात उद्योजकांची पडणारी भर यामुळं काय होईल आहे की चुकीची स्पर्धा सुरू झालेली। चुकीची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये या व्यावसायिकांचा लाभ व्यावसायिकाकडून कमी भावात चपाती घेण्याची स्पर्धा हे कंपनीवाले केटरर्सवाले करतात आणि चपाती व्यावसायिक आहे हा एकटा पडलेला आहे। आर्थिकदृष्ट्या त्याची भयंकर पिळवणूक चालू आहे, त्याचं वेळेवर पेमेंट दिलं जात नाही, त्याला योग्य भाव दिला जात नाही आणि त्याची सर्व दृष्टीनं कुचंबना होते आणि या सर्वातून सर्वांच्या मनात एक धग होती किंवा आपण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे आणि या भावनेतून सर्वजण अगदी उत्स्फूर्तपणे एकत्र आले आणि अगदी थोड्या कालावधीमध्ये हा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ निम्म्याच्या वर 1 महिन्याच्या आतमध्ये अगदी स्वयंस्फूर्तीने उद्योजक या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत। गफलत काय होईल की चपाती व्यावसायिकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळं प्रत्येक कंपनीमध्ये जवळजवळ 5 ते 10 चपातीचे सप्लायर असतात आणि कंपनी यांच्यामध्येच स्पर्धा लावून देते किंवा तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या भावात करा हे ह्या। आणि ह्या चुकीच्या स्पर्धेमुळं मागच्या 8 ते 10 वर्षापासून चपातीचा जो दर आहे तो त्याच ठिकाणी स्थिर आहे। गव्हामध्ये भाव वाढ झालेली आहे, तेल वाढलेलं आहे, गॅसमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि आता नुकतेच आपण पेट्रोलचे दर तर गगनाला भिडलेले आहेत, त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगसुद्धा भयंकर वाढलेलं आहे आणि या सर्वामध्ये नफा तर बाजूलाच राहू द्या पण तोट्याच्या प्रमाणात वाढ चाललेली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे।
बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. एक मिनट, जानते हैं मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी इन अनब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरू जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तुहानू? हेलो, पैसे पार देना पाजी. फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी, फिर ते मैं उन्नू भी फड़ लैंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है. शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांति नंतर पुनः एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आदर्श शिक्षण संस्था मंडल निहाय मेळावे घेत असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात प्रथमच उस्मानाबाद जिल्ह्यात शासन खासगी संस्थेच्या माध्यमातून हे अभियान राबवत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. आदर्श शिक्षण संस्थेने शिक्षणाच्या 100 योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 86,000 माहिती पुस्तिका दिल्या होत्या. जिल्ह्यात मंडलनिहाय मेळावे सुरू असून यात नागरिकांचे अर्ज घेऊन ते शासनाकडे दाखल करण्यात येत आहेत. राज्य सरकार आणि खासगी संस्था मिळून गोरगरीब आणि अशिक्षित लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. 18 मेळाव्यातून 90,000 नोंदणी झाल्या आहेत. राज्यात प्रथमच उस्मानाबाद जिल्ह्यात शासन खासगी संस्थेच्या माध्यमातून हे अभियान राबवत असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शासकीय योजना प्रत्येक घरापर्यंत गेली पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण या महाराष्ट्र अभियान अंतर्गत विस्तारित समाधान योजना या शिबिराचं आयोजन केलं होतं. यासाठी आम्ही 6 महिने झाले खरं तर तयारी करतो. याच्यामध्ये हे जे अभियान आहे हे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आपण राबवलं जात आहे. उमरग्यामध्ये लोहारा तुळजापूर आणि आता ह्या धाराशिव तालुक्यामध्ये हे अभियान सुरू आहे. यापूर्वी आपण 1 महिन्यापूर्वी प्रत्येक गावामध्ये शासकीय योजना किती आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या शासकीय योजनासाठी कागदपत्र काय लागतात याची एक माहिती पुस्तिका म्हणजे एक छोटं पुस्तक तयार केलं. आणि ती पुस्तक आपण अगोदर जेवढे कुटुंब आहेत या 4 तालुक्यामध्ये त्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी नेऊन आमचे NSS चे जे विद्यार्थी आहेत राष्ट्रीय शिबिर योजना त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरात जाऊन त्यांचं नाव मोबाईल नंबर आणि पुस्तक कोणाला दिले या घरटी ती पुस्तकं वाटली अशी जवळजवळ आपण 78,000 पुस्तकं या 4 तालुक्यामध्ये प्रत्येक घरात जाऊन कुटुंबाला वाटलेली आहेत. त्याच्यानंतर या योजना माहिती झाल्यानंतर या शिबिराचं आयोजन आपण केलं. त्याच्यानंतर आपण त्यांना प्रत्येक घरामध्ये पॉम्प्लेट वाटलं की एवढ्या योजना आहेत, एवढ्या योजनासाठी लागणारी एवढी कागदपत्रं आहेत या आपण त्या शिबिरामध्ये घेऊन या. आणि मग शासकीय कर्मचारी सगळ्या विभागाचे पशुसंवर्धन अधिकारी असतात, BDR आहेत, महसूल विभाग आहे, आरोग्य विभाग आहे याच्यामध्ये, त्याच्यानंतर भूमी अभिलेख आहे, या सगळ्या ज्या ज्या योजना शेतकऱ्यासाठी आणि गोरगरिबांसाठी सर्वसाधारण लागणार आहेत त्या पंचायत समितीसुद्धा आहे याच्यामध्ये, या सगळ्या योजना त्यांना आपण फॉर्म भरून द्यायला आता सुरुवात केली आहे. आता हे आज 18 शिबिर आहे. 17 शिबिर आपण उमरगा लोहार आणि तुळजामध्ये महसूल मंडळ वाईज महसूल मंडळ स्तरावर ही शिबिरं राबवली आहेत. आणि सर्व शासकीय यंत्रणेनेसुद्धा अतिशय मोठी मदत याच्यामध्ये केलेली आहे. कारण हे शासकीय कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असणं गरजेचं आहे. ही योजना म्हणजे आम्ही राबवू शकतो. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. उत्तम आणि दर्जेदार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना ISO हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन दिले जात होते, ते आता सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येते. विविध 14 निकषांवर आधारित असे हे प्रमाणपत्र आता कार्यालयांनाही देण्यात येत असल्यामुळे शासकीय कार्यालय आपल्या कार्यालयात स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, नियोजन, कामाची गती अशा विविध निकषांची पूर्तता करून तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालय ISO मानांकनाच्या दिशेने भरारी घेत आहे. पाहूयात हे वृत्त.
श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी महाजन यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयाच्या आवारात सुशोभित वृक्ष लागवड केल्यानंतर आता श्रीगोंदा तहसील कार्यालयाला ISO मानांकन मिळवण्यासाठी तहसीलदार महेंद्र माळी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू असून आज सुट्टीच्या दिवशी सर्व कर्मचारी कार्यालयात उपस्थिती लावून तहसील कार्यालयाच्या इमारतीचा कायापालट केला आहे. कार्यालयातील प्रत्येक विभागात नागरिकांना लागणारी कागदपत्र मिळावी यासाठी कपाटामध्ये वेगवेगळ्या फाईल ठेवण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालयात कामं घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी प्रथम शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कामासाठी लागणारी कागदपत्र कोणाला भेटायचे याचे माहिती फलक तसेच माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. कार्यालय परिसरात वृक्ष लागवड केलेली असून इमारत परिसरात झाडांच्या कुंड्या लावल्याने आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची अस्मिता असलेल्या बैलगाडीचे चाकास रंगरंगोटी करण्यात आली आहे. भिंतीवर विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत. सुविचार तसेच थोर व्यक्तींच्या विचारांचे फलकही या ठिकाणी पाहायला मिळते. कार्यालयीन कामकाजाच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून विविध विभागांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामे करणे सोपे आणि सुलभ झाले असून कामाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. तक्रार पेटी, शौचालय, सुव्यवस्थित कागदपत्रे, विविध विभागांना दिलेली नावं आणि ओळखपत्र परिधान केलेले अधिकारी कर्मचारी, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, मुलगी हीच खरी देशाची संपत्ती, स्वच्छ भारतचे संदेश देणाऱ्या पेंटिंग्स अशा अनेक सुविधांनी श्रीगोंदा तहसील कार्यालय सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. माझ्या सरकारवर कोणाचा रिमोट कंट्रोल नव्हता, मनमोहन सिंग यांचे वक्तव्य. भाजपचे आमदार अनिल गोटे स्थापणार नवा पक्ष, अनिल गोटे यांची घोषणा. अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले महिलेचे प्राण, जवानाने लावली जीवाची बाजी. सांगलीत शेतकरी दाम्पत्याचा जोडधंदा, वर्षाकाठी घेतात लाखोंचे उत्पन्न. आणि अंगावर काटे आणणारी काटे बारस यात्रा गुळुंचे येथे संपन्न, श्रद्धाळू भक्तांनी घेतल्या काट्यांच्या फासात उड्या. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.